नमस्कार मित्रांनो, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी भारत विरोधी राग आलापला आहे. निमित्त होतं ईदचं, ज्याला ईद उल नबी म्हणतात, म्हणजे प्रेषित मोहम्मदांचा जन्मदिवस. या दिवशी अली खामेनी यांनी सुन्नी विचारवंतांची, कारण ते शिया आहेत, सुन्नी विचारवंतांची चर्चा केली आणि त्या दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट इश्यू केलं, अर्थात ते त्यांच्या ट्विटर हँडलवरनं प्रसिद्ध झालं आणि त्यात त्यांनी भारताबद्दल वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की द कन्सेप्ट ऑफ इस्लामिक उम्मा, म्हणजे संपूर्ण इस्लाम किंवा मुस्लिम लोक हाच एक देश आहे, ही संकल्पना आपण कधीही विसरता कामा नये. या इस्लामिक राष्ट्राची संकल्पना आणि ते ऐक्य कायम राखणं आपलं कर्तव्य आहे. हे इस्लामिक राष्ट्र किंवा इस्लामचं जग हे देशाच्या पलीकडचं आहे, भाषेच्या पलीकडचं आहे. थोडक्यात सगळे मुस्लिम एक आहेत. आणि त्याच्यात म्हणताना त्यांनी म्हटलेलं आहे, जर आपण म्यानमार, गाझा आणि भारतातल्या मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणार असू, तर आपण स्वतःला मुस्लिम म्हणवून घेऊ शकत नाही. आपण भारतात म्यानमारमध्ये रोहिंगे आणि गाझामध्ये पॅलेस्टिनी हमास समर्थक लोक, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल गप्प बसून राहू शकत नाही. पुढे जाऊन ते म्हणतात की जे इस्लामचे शत्रू आहेत ते कायम इस्लामिक ऐक्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामुळे मुसलमानांच्यात वेगवेगळे मतभेद होतात, खास करून सुन्नी आणि शिया, म्हणजे माध्यमांना हाताशी धरून सुन्नी आणि शिया अशा प्रकारचे भेद केले जातात. थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की मुसलमानांनी एकत्र होण्याची गरज आहे. विशेष मुद्दा म्हणजे त्यांनी भारत या देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत आणि त्याच्याविरुद्ध लढणं, त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे संपूर्ण जगातल्या मुसलमानांचं कर्तव्य असं म्हटलं. ही काही पहिली वेळ नाही आहे. इराणमध्ये जेव्हा इस्लामिक क्रांती झाली तेव्हा त्यांचे जे सर्वोच्च धर्मगुरू होते, विलायते फकी असं त्याला म्हणतात, आयातुल्ला खोमेनी, ते खोमेनी होते, हे खामेनी आहेत, आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवून आणल्यावर, जेव्हा तिथे शासन व्यवस्था निर्माण केली तेव्हा त्यांनी जगभरातल्या मुसलमानांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं आणि तेव्हा देखील त्यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केलं होतं. अर्थात खोमेनी यांची ज्याला कौटुंबिक वंशावळ आहे त्याचं काहीतरी काश्मीर खोऱ्याशी कनेक्शन आहे. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी चळवळ सुरू झाली, दहशतवाद सुरू झाला, त्या दहशतवादाचं नेतृत्वही सुरुवातीच्या काळात शिया लोकांनीच केलं होतं. कालांतराने तिथे 80-85% असलेल्या सुन्नी लोकांनी त्याचा ताबा घेतला होता. अगदी आत्ता आत्ताचं उदाहरणं द्यायची झाली तर दिल्ली दंगे झाले 2019 साली जेव्हा दिल्ली दंगे झाले तेव्हा खामेनी यांनी तिथल्या मुसलमानांबद्दल चिंता व्यक्त केली होती. 2019 साली जेव्हा जम्मू काश्मीरमधून कलम 370 तरतुदी हटवण्यात आल्या होत्या तेव्हा त्याचा त्यांनी निषेध केला होता. नुपूर शर्माच्या बाबतीत त्याच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणजे ही एकदा दोनदाची गोष्ट नाही, सातत्याने होते. एकीकडे इराण आणि भारताचे चांगले संबंध आहेत,
हे संबंध अशासाठी प्रस्थापित झाले की सुरुवातीला जेव्हा इराणनी जगभरातल्या मुसलमानांना एकत्र यायचं आवाहन केलं, इस्लामच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि जिथे जिथे अन्याय चालू आहे तिथे त्याच्याविरुद्ध लढाईसाठी आवाहन केलं, त्यानंतर इराण आणि इराकमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. 8 वर्ष युद्ध चाललं म्हणजे दोन्हीकडे लढणारे मुसलमानच होते आणि त्याच्यामध्ये समस्त सुन्नी देशांनी इराकच्या बाजूनी त्यांना इराकला साथ दिली. सद्दाम हुसेननी इराणमध्ये अनन्वित अत्याचार केले आणि त्यामुळे कालांतराने या सगळ्या इस्लामीवादी लोकांना लक्षात आलं की शेवटी आपण किती इस्लाम केला तरी आपल्याला देशाच्या सीमा मानाव्या लागतात आणि त्यामुळे त्यांना व्यवहारवादाची जाणीव झाली. त्याच्यानंतर खास करून इराणचे अध्यक्ष जेव्हा हाशेम रफसंजानी आणि मोहम्मद खतामी हे इराणचे अध्यक्ष असताना इराणच्या अन्य देशांची खास करून भारताशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा झाली. 2003 साली मोहम्मद खतामी यांना भारताने प्रजासत्ताक दिनाचं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्याच वर्षी इस्रायलचे पंतप्रधान अरियल शेरॉन हे देखील भारतात आले होते. वाजपेयींच्या काळातल्या या घटना आहेत. इराणच्या अध्यक्षांना भारतात बोलवण्याचं कारण म्हणजे तालिबान हा इराणचाही क्रमांक 1 शत्रू होता आणि 9/11 नंतर इराणला अपेक्षा होती की अमेरिका इराणची साथ देईल, पण प्रत्यक्षात मात्र अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने तालिबानला हरवायला प्रयत्न सुरू केले, युद्ध सुरू केलं आणि त्यामुळे इराण आणि भारत जवळ आले कारण पाकिस्तानला अमेरिका मदत करत होती. कालांतराने भारत चाबहार बंदर विकसित करण्यासाठी भारत आणि इराण संबंध पुढे जाऊ लागले. आता चाबहार बंदर सुरू देखील झालेलं आहे पण भारत आणि इराण संबंध हे काही अगदी सुरळीत सुमधूर आहेत अशातला भाग नाही आहे. इस्लाममध्ये 2 भाग आहेत, ते भाग आहेच आहेत. जसं सुन्नी आणि शिया अशा प्रकारचे भेद निर्माण झाले त्याच्यातनं पुढे वतनिया आणि कौमिया असे 2 गट पडलेले आहेत. वतनिया म्हणजे नॅशनलिस्ट जे देशांच्या सीमांच्या अंतर्गत इस्लामचा प्रसार आणि प्रचार करतात आणि दुसरे कौमिया म्हणजे जे जगभरातले संपूर्ण मुसलमान हे एक आहेत असं मानतात त्यांना कौमिया असं म्हणतात. इराण, अल कैदा, आयसिस अशा अनेक इस्लामिक संघटना या कौमिया म्हणजे ज्या इस्लामवादी मुस्लिम ब्रदरहूड, हमास, हिजबुल्ला, इस्लामिक जिहाद या सगळ्या इस्लामवादी संस्था आहेत आणि या सगळ्यांचं नेतृत्व एका प्रकारे जे अल कैदा आणि आयसिस वेगळं कारण ते सुन्नी आहेत पण बाकीच्यांचं नेतृत्व इराण करतं. इराणनी भारताला अशा प्रकारच्या यादीत टाकणं हे गंभीर गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे, पण ही आश्चर्याची गोष्ट नाही आहे कारण 1990च्या दशकानंतर इराण भारताबद्दल अधिक काळजीपूर्वक वागत होतं. पण गेल्या काही वर्षात भारत अमेरिका संबंध, भारत इस्रायल संबंध आणि भारताचे आखाती अरब देशांची जे मुख्यतः सुन्नी आहेत त्यांच्याशी असलेले संबंध ज्या प्रमाणात वाढलेले आहेत ते बघता इराण भारताबद्दल मनात आकस ठेवल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी जगभरात अन्याय होत असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश केला आहे. पण यांच्यातला दुटप्पीपणा कसा आहे ते बघा. अशाच प्रकारचं वक्तव्य झाकीर नाईक यांनीही केलेलं आहे. बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होता आणि जेव्हा झाकीर नाईक यांना हा प्रश्न विचारला की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांना धर्मांतरणासाठी भाग पाडलं जातं, हा प्रश्नात भाग नव्हता पण ही गोष्ट खरी आहे, महिलांवर बलात्कार केले जात आहेत, लोकांना मारलं जात आहे, घरं जाळली जात आहेत, तर त्याचं तुम्ही समर्थन करू शकता का? तेव्हा झाकीर नाईक यांनी उत्तर दिलं की जगाच्या अंताला म्हणजे जगाच्या शेवटी सगळं जगच मुसलमान होणार आहे, जगाचा अंत होण्याच्या 7 दिवस आधी सगळं जग इस्लामचा स्वीकार करणार आहे आणि त्यामुळे माझा जरी हिंसाचाराला पाठिंबा नसला तरी बांगलादेशमध्ये जर हिंदूंना मुसलमान करण्याचे प्रयत्न होत असतील तर शेवटी हा एका शेवटी तुम्ही मुसलमान होणारच आहात, मग ते जगाच्या अंताच्या 7 दिवस आधी झालात काय आणि आज झालात काय, काय फरक पडतो? म्हणजे हा जो दुटप्पीपणा आहे अन्य धर्माच्या लोकांवर
अन्याय करायला, अत्याचार करायला अप्रत्यक्षपणे किंवा अनेकदा प्रत्यक्षपणेही समर्थन केलं जातं. वेळ पडली की सुन्नी देशांविरुद्ध, आज इराणची लढाई सुरू आहे, कोणाशी लढाई सुरू आहे? इराकमध्ये इराण प्रचंड मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे, तिथे सुन्नी शिया लढाई आहे. सिरियामध्ये लढाई सुरू आहे, तिथे सुन्नी शिया लढाई सुरू आहे. येमेनमध्ये लढाई सुरू आहे, तिथे सुन्नी शिया लढाई सुरू आहे. लेबेनॉनमध्येही बरीचशी लढाई होती, ती सुन्नी शियाच लढाई होती. म्हणजे जेव्हा मुसलमानच मुसलमानांशी लढत असतात तेव्हा त्यात इराण सहभागी असतो, तेव्हा त्याला असं वाटत नाही की आपण इस्लामिक ऐक्याला बाधा आणतोय. पण जेव्हा सोयीचं असतं तेव्हा ते इस्लामिक ऐक्याचा नारा देतात. अर्थात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि इराणला इशारा दिलेला आहे की अशा प्रकारे भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही आणि ही पोकळ धमकी नाही आहे. अशा प्रकारच्या जर गोष्टी इराणनी चालू ठेवल्या तर त्याचा परिणाम असा होणार आहे की भारत आणि आखाती अरब देशांमधले संबंध अधिक मजबूत होणार आहेत. पण या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण आपल्या स्वतःला जगापासून वेगळं समजतो, आपल्याला आपल्या गावात काय चाललं आहे, आपल्या राज्यात काय चाललं आहे याच्या बाहेरचं जग दिसत नाही. पण दुसरीकडे इराणचे अध्यक्ष भारतात मुसलमानांवर होत असलेल्या तथाकथित अन्यायाबद्दल जगभरातल्या मुसलमानांना एकत्र येण्याचं आवाहन करतात. त्या आवाहनामुळे आपल्यासमोरचं आव्हान किती मोठं आहे ते समजून येतं. म्हणून आपण गाफील राहता कामा नये. पुन्हा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, विषय आहे अंबादास दानवे आणि नितेश राणेंचा. ही काही हलक्यातली चर्चा नाही आहे. आपण जगाच्या एक मोठा भाग आहोत आणि जगात, इस्लामिक जगात भारताबद्दल कोणते मतप्रवाह आहेत, काय केलं जातं, भारतातले शिया लोकांवर इराणचा प्रभाव आहे. तुम्ही लखनऊला गेलात, लखनऊचा इमामवाडा, आणि बाय द वे अनेक वर्ष लखनऊचे शिया भाजपला मतदान करवते, वाजपेयींना, राजनाथ सिंगना मतदान करणारे लोक आहेत. पण लखनऊच्या बडा इमामवाडा, छोटा इमामवाडे तिकडे तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला याच आयातुल्ला अली खामेनी, हिजबुल्लाचा नेता शेख हसन नसरल्ला यांचे फोटो त्या इमामवाड्यामध्ये सर्वत्र लावलेले दिसतात. आणि त्यामुळे जेव्हा अशी वक्तव्य केले जातात तेव्हा त्याचा प्रभाव भारतातही आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.